पाणी टंचाईचा आणि लग्नाचा काय संबंध? पण हेटी नांदगावात याचा संबंध जुळतो. पाणी टंचाईमुळे गावातील मुलांचे लग्न जुळत नाही. टंचाई दूर करण्याची आता या गावातील मुलं प्रशासनाकडे मागणी करत आहे. मात्र प्रशासनानं या गावातील समस्येकडे दुर्लक्ष केलंय. हेटी नांदगावात पाण्याच्या समस्येमुळे आता येथील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही व त्यांच्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पण यावर प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे. अखेर वैतागलेल्या पालक आणि मुलांनी पत्रकार परिषदेत आपली समस्या मांडली. मुलं बाबा लगीन म्हणून ओरडत असली तरी गावातील पाणी टंचाईमुळे मुलींचा या गावात यायला नकार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चेकनांदगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून 7 गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र नळांना येणारं पाणी गढूळ असतं तर काही भागात नळ येतच नाही. ही भीषण स्थिती आहे. जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या हेटी नांदगाव येथील गावात नैसर्गिक पाण्याचे स्रोत अल्प आहेत. काही विहिरी आहेत मात्र पाणी पिण्यास योग्य नाही. अशा स्थितीत गावापासून दूर असलेल्या नाल्यात खड्डा खोदून तेथील पाण्याने गावकरी तहान भागवितात. ज्या नाल्यातून गावकरी पाणी भरतात तो नाला गोंडपिपरी सिरसपूर राज्यमार्गावर आहे. ये जा करणारे प्रवासी पाण्यासाठी गावकऱ्यांची होणारी तगमग बघत असतात. त्यांचा विपरीत परिणाम आता गावातील मुलांवर होत आहे.